एखाद्या विद्यार्थ्याला 1 लाख रुपये फी आहे, तोच विद्यार्थी दुसरा कमी मार्काचा विद्यार्थी 3000 रुपये शिकतोय तिथं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एका दिवसात बदलतो ना आरक्षणाचा नियम काय, एका दिवसातसुद्धा बदलायचं म्हणलं तर द्यायचं म्हणलं तर मिळू शकला पाहिजे. तसं बिस्किट टाकल्यानंतर शेपाट हलवत येणारे जमात आहे. माझ्याकडं पहिला पक्ष नाही, समाज पहिला आहे. समाजाच्या जीवावरती जी काय गठडी बांधून ही मोठे झालेले आहेत आणि त्या जोरावर हे बोलायला लागलेले आहेत. त्यांच्यातल्या अनेक लोकांनी स्वतःचे कुणबी दाखले काढून ठेवलेले आहेत आणि गोरगरिबावर आता अन्याय करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि त्यांना काय आहे, त्यांना काहीतरी देवेंद्रभाऊकडून काहीतरी पाहिजे असेल म्हणून अशी वक्तव्य ते करतात. आरक्षण ह्यासाठी गरजेचं आहे की ज्याप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये एखाद्या 100 मीटरच्यामध्ये एखाद्या सेकंदासाठी गोल्ड मेडल होतं, तसं आमच्यातल्या काही विद्यार्थ्यांना UPSC MPSC इंजिनिअरिंगच्या MBBSच्या परीक्षेसाठी JEEला नीटला 1-2 मार्कासाठी गेलेले आहेत. ती विद्यार्थी काही आत्महत्या पण करतात. हा लढा उरलेला नाही, हा उठाव झाला. हा लढा हा पुन्हा एका व्यक्तीच्या न राहता पूर्ण समाजानं हा विषय आता हातात घेतला. कमीत कमी 4 ते 5 कोटी मराठे मुंबईमध्ये उतरू. संपूर्ण देशाची जी आर्थिक राजधानी आहे तिचे सगळीकडून नाकेबंदी करू आणि या सरकारला वटणीवर आणल्याशिवाय मग मराठा शांत राहणार नाही. आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व ST स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. मराठा आरक्षणाची धग अवघ्या राज्यभर पेटवणाऱ्या जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देत ज्या गावानं आपल्या सांगली जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा पुढाऱ्यांना गावबंदी केली ते खानापूर तालुक्यातील हिंगणगादे हे गाव. आज आपण त्या गावात आलो. मराठा आरक्षणासंदर्भात लोकांच्या नेमक्या काय भूमिका आहेत, लोकांची मराठा समाजाची नेमकी काय खदखद आहे आणि त्यांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत. आज आपण लोकांशी चर्चा करतो आहे. तुम्ही सांगा ना, काय तुमच्या भावना काय त्या आरक्षणासंदर्भात? गेली 70 वर्ष झालं इतर समाजाला आरक्षण आहे. आरक्षण देत असताना मराठा समाजानं कधी कुणाला दुजाभाव न करता सर्वांना आरक्षण दिलं. मात्र 70 वर्षामध्ये इतर समाज कितपत सुधारले आणि मराठा समाज 70 वर्ष आरक्षण नसल्यामुळं त्याची अधोगती होत गेली. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण हे काळाची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे आरक्षण हे सरकार देईल. अन्यथा मग जरांगे साहेबांनी जो लढा उभा केला आहे एक सच्चा माणूस म्हणून त्याच्याकडे संपूर्ण मराठा समाज बघतो आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी जशी घोषणा दिली तशी आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये पहिलं हिंगणगादे हे गाव आहे की त्या गावामध्ये आम्ही ही घोषणा करून आम्ही गावबंदी केली. आरक्षण का मिळावं, काय म्हणजे तुमचे प्रश्न काय आहेत, अडचणी काय? आरक्षणाचा मुद्दा जर विचारात घेतला तर आरक्षण ही गोष्ट अशी आहे की बाबा आता जिथं जिथं जाईल तिथं मराठा समाज आहे. त्या मराठा समाजाला कोणत्याही क्लासून अधिकाऱ्यापासून ते पूर्ण शिपाई ह्या पदापर्यंत मेरिटच्या लिस्टमध्ये लागतं. त्या मेरिटमध्ये काही लोक मराठा आरक्षण नसल्यामुळं ज्यांना मार्कसुद्धा जास्त असतात त्या मार्कालासुद्धा त्यांची किंमत नसल्यासारखी त्यांना आता ती पद्धत चालू आहे. त्यामुळं त्या मार्क पडलेले जे मार्क आहेत त्या मार्काचा कुठेतरी चांगला उपयोग व्हावा आणि भविष्यात काय आता मराठा समाजाची जी मुलं असतील ती यांना जास्त जर मार्क पडून जर कोण आत्महत्या करत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे मराठा समाजाला हे आरक्षण दिलं पाहिजे आहे. कोणत्या क्षेत्रात त्यांना जर पुढं जायचं असेल तर त्यांना आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे.
समाजाला आजपर्यंत गंडवलं कोणी, आरक्षण आरक्षणासाठी खेळवलं कोणी? आरक्षण हा विषय आमच्याकरता महत्त्वाचा आहे, कोणी फसवलंय महत्त्वाचं नाही, कोण न्याय देणार हा प्रश्न आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता आम्ही कुठल्या प्रश्नांना पण गंडणार नाही. कुठल्याही प्रकारे इकडे तिकडे काय प्रश्न विचारले तर आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम असणार. आमचं आम्हाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि आमच्या वाट्याला जे आलं ते किमान आमच्या मुलांच्या वाट्याला कुठल्याही परिस्थितीत येता कामा नये आणि येऊ देणार नाही 100%. जरांगे पाटील साहेबांनी परवा सरकारला 2 महिन्याची मुदत दिली, तुम्हाला वाटतं या 2 महिन्यात सरकार निर्णय घेईल? आम्ही नेहमी सकारात्मक विचार करणारे लोक आहे. एक सकारात्मक विचार करू आणि वेळ आली तर जे जरांगे साहेब निर्णय घेतील. आज शंकरनानांच्या माध्यमातनं एक नेतृत्व आमच्या खानापूरसारख्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये निर्माण होते, त्यांचे काय आदेश असतील ते सर्वसामान्य मराठा समाजाकरता शिरसावंदे राहतील. जरांगे पाटील साहेब जे निर्णय घेतील तो निर्णय म्हणून आम्ही आरक्षणाची आरपारची लढाई लढू असं आत्ताच विजयभाऊंनी सांगितलं, तुमचं काय मत आहे? आमचं मत असं आहे की इतिहास काळापासून मराठा समाज हा क्षत्रिय समाज म्हणून समजला जातो आणि ज्यावेळेला घरामध्ये कुटुंबामध्ये 2 भाऊ असायचे त्यावेळेला 1 भाऊ क्षत्रिय म्हणून युद्धावर जायचा, 2 भाऊ घरात असायचा. आणि ज्यावेळेला भरपूर शेती होती त्यावेळेला समाजानं कधी आरक्षणाची मागणी केली नाही किंवा इतरांच्या अधिकारामध्ये कोणताही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा कोणाला देऊ नये म्हणून अशी कोणतीही भूमिका आजपर्यंत घेतली नाही. परंतु कालांतराने जमिनीचं विभाजन होत गेलं, त्या विभाजनामध्ये आज आमच्या मुलांना 1-1 एकर जमीनसुद्धा नीट वाटणीला येत नाही आहे. राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये अनेक धरणं असतील, रस्ते असतील, अनेक मोठ्या मोठ्या धरणांसाठी, रस्त्यांसाठी, मेगा हायवेसाठी आज शासनाच्या दरबारी आमच्या जमिनी गेल्या. MIDC सारखे प्रोजेक्ट असतील त्यामध्येसुद्धा आम्ही मराठा समाजानं चांगलं योगदान दिलं, लोकांना रोजगार निर्मितीसाठी संधी निर्माण व्हावी ही भूमिका आम्ही सदैव ठेवली. भविष्यामध्ये आज मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याकारणानं मुलांच्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले आहेत, रोजगाराच्या संधी नाही आहेत. आज मुलींची वाढणारी अपेक्षा बघता अनेक मुलं अविवाहित म्हणजे विवाहित होतील का नाही ही शंका मराठा समाजाच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली आहे. आणि ही जी दरी निर्माण व्हायला लागली आहे त्यातून मुलांना मुलं वाईट मार्गाला जाऊ नयेत, समाजामधली जी दरी कमी व्हावी आणि मुलांच्या भविष्यात चांगलं परिवर्तन घडावं ह्यासाठी आम्हालासुद्धा कुठं ते आरक्षणाच्या प्रवाहात यावं असं वाटतं. आणि पुढील काळामध्ये ज्या वेळेला आरक्षण मिळेल त्यामध्ये आमच्या ज्या गरीब समाजामध्ये आज मराठा समाजामध्ये 2 वर्ग आहेत, एक श्रीमंत वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, हे आम्हालासुद्धा मान्य आहे. पण जो गरीब वर्ग आहे तो आज आपल्या स्वतःच्या मुलांसाठी 50-50, 60-60 हजार रुपये फीसुद्धा शैक्षणिक फी भरू शकत नाही. मग या महाराष्ट्र राज्यासारख्या विकासाच्या राज्यामध्ये लोकांना शैक्षणिकसारख्या मूलभूत सुविधासुद्धा मराठा समाजाला घेता येत नसतील तर हे फार दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही क्षत्रिय म्हणून जे योगदान निभवलं किंवा मराठा समाज म्हणून योगदान निभवलं त्याचं कुठंतरी आमचं दायित्व म्हणून इतर समाजांनीसुद्धा आमच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आम्हाला आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यावं, संधी द्यावी. इतर नेत्यांनी जी आकर्षाची भूमिका घेतली, वेगवेगळ्या नेत्यांनी राज्यामध्ये अशी भूमिका घेतली की आरक्षणावर एक शब्द बोलत नाहीत, इतर समाजले दुरवले जातील. प्रत्येक समाज कोण OBC म्हणून आमच्याबरोबर समाज आहे म्हणून सांगतं, कोण मी मराठीचा मक्तेदारी आहे म्हणून सांगतं. तुम्ही समाजामध्ये विभागणी करून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यापेक्षा सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व नेत्यांनी महाराष्ट्रातल्या एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचा पायंडा पाडावा हा महाराष्ट्र विकासाच्या प्रगतीपथावर चाललेला आहे. या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली आणि वाढणारी आर्थिक दरी कमी करावी आणि एक विचारानं या महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जावं एवढंच हे माझं मनोगत आहे. आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलंच आहे, मराठा समाज हा पूर्वीपासून शेतीवर आपला उदरनिर्वाह करत आलेला आहे आणि परंपरेनं चालत आलेला शेती व्यवसाय हा लोकसंख्या वाढीमुळं किंवा कुटुंबाच्या विभागण्यामुळं त्याची आता एका भावाला साधारणपणे 1 एकरच्या आसपासच जमीन येत्या फार स त्यामुळे मराठा समाजातील कुटुंबाला आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करणे फार अवघड झालेलं आहे आणि त्याचे शैक्षणिक म्हणा किंवा शैक्षणिक मागासले पण आले आणि नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण नसल्यामुळे हा समाज पाठीमागेच खेचला जात आहे. फार
इतर समाजाला 70 वर्षापूर्वी आरक्षण मिळालं आणि मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळं आणि शेतीमध्ये या नैसर्गिक आपत्ती आंबूक तंबूक कारणामुळे अधोगती होत गेल्यामुळं मराठा समाजाचं आर्थिक मागासले पण आलेलं आहे, त्यामुळं आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळावं असं आम्हाला वाटतं. आर्थिक मागासले पण आणि जमिनींचं जे प्रमाण कमी झालं, 60-70 वर्षापूर्वी जे ज्या पद्धतीने जमिनी होत्या त्या आता राहिल्या नाहीत, जमिनी कमी कमी होत गेल्या. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही व्यक्त केला दोघांनी. सर, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? खरं तर महाराष्ट्राची भूमी ही कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि सामर्थ्याची भूमी आहे. या भूमीमध्ये भारताला एक जगाला वेगळं वळण देण्याचं काम महाराष्ट्रातून आजपर्यंत झालेलं आहे. आज जी महाराष्ट्रामध्ये अद्भुत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, याच्यातून मार्ग काढणं कुठंतरी खूप महत्त्वाचं आहे. जे आज आपण बघतो आर्थिक बाबतीतला असेल किंवा सामाजिक क्षेत्रातला असेल, जी लोकांच्यामध्ये ज्या भावना निर्माण झालेल्या आहेत त्या खूप वेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण झालेल्या आहेत. आर्थिक बाबतीत सगळ्याचीच कुचंबना होताना दिसत आहेत, मग यात अनेक प्रश्न आलेले आहेत. यावर कुठला तरी मार्ग काढणं हेच खूप आपल्या भारतासाठी म्हणावं किंवा महाराष्ट्रासाठी एक वेगळं वळण देणारं ठरेल. आरक्षणाचा मुद्दा तर असा आहे की मराठ्याला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, 100% मिळालं पाहिजे. कारण आता मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांच्या नोकऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न झाला आहे. मेरिट पडूनसुद्धा त्यांना मराठी लोकांना नोकऱ्या मिळणं शक्य होत नाही, मग त्यामध्ये मुलांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण पण वाढत आहे. आणि लग्नाचा मोठा प्रश्न एक होतो की त्यांचं नोकरी असली तरच लग्न होते असं प्रकार, आणि मग परत त्यांना आज 30 आणि 35 वर्षाच्या पुढं मुलांचं हे झालं, म्हणजे वय झालं, आणि नोकऱ्या नसल्यामुळं मुली देणंसुद्धा अशक्य होते. त्यामुळे त्या नोकऱ्या हे महत्त्वाची बाब आहे त्यांना, आणि मेरिटनुसार त्यांना मिळालंच पाहिजे. आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एका दिवसात बदलतो ना, आरक्षणाचा नियम काय एका दिवसातसुद्धा बदलायचं म्हणलं तर द्यायचं म्हणलं तर मिळू शकला पाहिजे. तसं म्हणत राज्याचा मुख्यमंत्री जर एका दिवसात बदलू शकत असेल तर आरक्षण हे मिळायलाच हवं अशी दादांनी चांगली भूमिका मांडली. मला नाना तुमच्याकडे यायचं आहे. मला सांगा, मधल्या काळात रामदास कदमांनी भूमिका मांडली किंवा नारायण राणेंनी भूमिका मांडली त्याबद्दल काय सांगाल? नाही, परवाच आम्ही त्या भूमिकेचा निषेध करत त्यांचे पुतळे जाळलेले आहेत. ही कसं आहे, बिस्किट टाकल्यानंतर शेपाट हलवत येणारी जमात आहे. आणि तुम्ही जर माझून माझ्याकडे बघून हसताय, माझ्याकडं पहिला पक्ष नाही, समाज पहिला आहे. आणि समाजातल्या गोरगरिबांना काहीतरी मिळालं पाहिजे. ह्यांनी कसं आहे, समाजाच्या जीवावरती जी काय गठडी बांधून ही मोठे झालेले आहेत आणि त्या जोरावर हे बोलायला लागलेले आहेत. ह्यांच्यातल्या अनेक लोकांनी स्वतःचे कुणबी दाखले काढून ठेवलेले आहेत आणि गोरगरिबावर आता अन्याय करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि त्यांना काय आहे, त्यांना काहीतरी देवेंद्र भाऊकडून काहीतरी पाहिजे असेल म्हणून अशी वक्तव्य ते करतात. याच्या पाठीमागे राजकारण असल्याचं नाना म्हणतात, तुम्हाला काय म्हणायचं? नाही, राजकारणाचा भागापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय की मराठी समाजाला जी आर्थिक दरी निर्माण झाली आहे, 5% जी लोक आहेत ती श्रीमंताची श्रीमंत होत चाललीत आणि जी गरीब लोक आहेत जी आर्थिक मागासले आहेत, काही ठिकाणी आपण असं बघतो आहे दरी अशी आहे की त्या आरक्षणामुळेच पडली असं आम्हाला वाटतं आहे. कारण 70 वर्ष तुम्ही असा फरक करत गेला आहे की एखाद्या विद्यार्थ्याला 1 लाख रुपये फी आहे, तोच विद्यार्थी दुसरा कमी मार्काचा विद्यार्थी 3000 रुपये शिकतो आहे तिथं. तर त्यामध्ये सुद्धा आर्थिक जो फरक पडत चालला आहे विद्यार्थी, तिथून पुढच्या 70 वर्षाच्या पिढीत कुठलाही फायदा ह्या लोकांना, आमच्या कुठल्याही लोकांना मिळालेला नाही, तो प्रथमतः मिळाला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की आरक्षण का गरजेचं आहे. तर आरक्षण ह्यासाठी गरजेचं आहे की ज्याप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये एखाद्या 100 मीटरच्यामध्ये एखाद्या सेकंदासाठी गोल्ड मेडल हुकतं, तसं आमच्यातल्या काही विद्यार्थ्यांना UPSC MPSC इंजिनिअरिंगच्या MBBSच्या परीक्षा JEEला नीटला 1-2 मार्कासाठी गेलेले आहेत. ती विद्यार्थी काही आत्महत्या पण करतात. तर आत्महत्या का करतात की त्यांना आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणची नसते, बौद्धिक क्षमता खूप मोठी असून सुद्धा काही लोक, आमच्या गावातले विद्यार्थी एक सातारामध्ये वकिलीची सरकारी वकिलीची परीक्षा पास झाला, त्याला 164 मार्क होते आणि त्याच्याबरोबर खाल जो OBC कास्टमधला असल्यामुळं त्याला 60 मार्काचं त्याचं सिलेक्शन झालं. मग 164 मार्क पाडणारा 60 ह्याच्यामध्ये काहीच फरक शासनाला वाटत नाही. तो फरक गेले 70 वर्ष त्याचा बेनिफिट त्या समाजाला मिळत चाललेला आहे. तर आमच्या समाजाला का मिळाले नाही, का मिळाला पाहिजे, नाही मिळाला पाहिजे, हा सगळा वैयक्तिक आमचा प्रश्न आहे. शिक्षणासाठी प्रचंड फी आहे आणि ही फी आकारणारी किंवा जे शिक्षण सम्राट आहेत ते नाना म्हटलं तसं ते आपल्या समाजातले 5% घटकातले 5% वर्गातले त्याबद्दल काय म्हणतात? मुळामध्ये हा लढा गेले अनेक दिवस चालू आहे, गेली अनेक वर्ष चालू आहे. गेल्या अनेक वर्षांपासनं किंवा पूर्वीपासनं
या लढ्यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांनी शांततेच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत राहून नेत्यांवर राजकारण्यांवर विश्वास ठेवून उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल त्यांच्यावर विश्वास ठेवून भरपूर वाट बघितली. हा लढा उरलेला नाही, आता हा उठाव झाला आहे. हा यामध्ये नेतृत्व चरंगे पाटील ह्या एका व्यक्तीचं आहेच, त्याच्याबरोबर याला वेगळं एक स्वरूप आलं आहे, सामूहिक नेतृत्व. हा लढा हा पुन्हा एका व्यक्तीच्या न राहता पूर्ण समाजानं हा विषय आता हातात घेतलेला आहे. जेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्याबद्दल आपण चर्चा करतो आहे, त्यामुळे माझं ठाम आणि स्पष्ट मत असं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही 25-50 वर्षापासून काम करताय, समाजाचे घटक म्हणून तिथपर्यंत पोचत असताना आमच्या समाजातल्या लोकांनी तिथं फी भरलेली आहे, डोनेशन भरलेलं आहे, काही संस्था उभारत असताना जमिनी विकून शेती विकून दान दिलेली लोकंसुद्धा जास्तीत जास्त मराठा समाजाची आहेत. आणि हे सगळं ज्या वेळेला उलटी पानं ज्या वेळेला आपल्याला उलगडायला लागतील, मागं जा गेलो आम्ही, आमच्या समाजातली लोकं जर मागं गेली तर आपण विचारलेला प्रश्न अतिशय रास्त आहे आणि लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. ती लोकं जे आज शिक्षण सम्राट आहेत ते खरोखर आमच्या समाजातले आहेत का असा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य लोकांना, आमच्यापेक्षा सामान्य लोकांना अनेक वेळेला पडतो आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जेव्हा जेव्हा उठाव होतो, ज्यावेळेला अन्याय होतो, त्यावेळेला समोरच्या माणसाकडनं याचना केली जाते आणि कदाचित तो केव्हा तरी नक्षलवादी बनतो. फार अतिशय गंभीर आणि आतला उद्वेग आणि आतली खदखद विजयभाऊंनी व्यक्त केली. गेले अनेक वर्षे या महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या समाजानं केलं, ज्या समाजानं मोठ्या भावाची भूमिका पार पाडली, प्रत्येक गोष्टीत मोठ्या भावाची भूमिका घेतली, तो समाज आज त्याच्या प्रश्नासाठी त्याच्या अनेक अडचणीसाठी खदखदतोय, आतनं धुमसतोय. मला असं वाटतं की आरक्षण हे म्हणजे नोकरीसाठी गरजेचं आहे आणि मला मोठं होऊन कलेक्टर बनायचं आहे. माझंही स्वप्न आहे ते आणि माझ्या वडिलांचंही तेच स्वप्न आहे. आणि 1-2 मार्कांसाठी मुलं म्हणजे असं नोकरी मिळू शकत नाहीत आणि आत्महत्या करतात, त्यामुळं आरक्षण हे महत्त्वाचं आहे. आणि सरकारनंही असा निर्णय घ्यावा की लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि बातम्यांमध्ये बी आपल्याला दाखवलं जातं, त्यामुळं आरक्षण हे गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं या दीदीनं म्हटलं आहे, तुमच्या काय भावना? जी मला अडचण आली आत्तापर्यंत, म्हणजे महाराष्ट्र आता आमच्या वर्गात 1% विद्यार्थी त्याला CAC ॲडमिशन भेटलं आहे आणि मी 50% असून सुद्धा मला नाही मेकॅनिकल ॲडमिशन भेटलं, काय अर्थ राहिला सांगा मला तुम्ही? बरोबर आहे ना? या बाबतीसाठी ह्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. फी काय त्याला? 50,000 त्याला, आम्हाला 50,000 रुपये, त्याला 3,000 काय फरक आहे? शैक्षणिक अन्याय होतो तो व्हायला नाही पाहिजे. अन्याय नाही, अधिक अन्याय होते, अधिक अन्याय. तुला काय म्हणणं? JEE आणि नीट सारख्या परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्या समाजाच्या मराठा समाजाच्या मुलांना सगळ्यात जास्त मार्क आहेत, म्हणजे बऱ्यापैकी मार्क तर त्यांना आहेतच, पण 1-2 मार्कासाठी कुठेतरी त्यांचं ॲडमिशन होत नाही किंवा काही होत नाही. आणि जे ज्यांना 40-50% आहे, जसे रेप्युटेड कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे, IITs असतील, त्याच्यामध्ये त्यांना ॲडमिशन भेटते. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की भारताला नक्की टॅलेंटची गरज आहे का, असं कुठेतरी रिझर्व्ड असं काहीतरी गोष्ट लोक आहे ज्यांना कमी मार्क्सने जी ॲडमिशन झालेले आहेत, कुठेतरी पास होऊन झालेले आहेत, आणि ते पण भले IITचं जर राहिलं, साध्या कॉलेजला आम्हाला ॲडमिशन भेटूनसुद्धा जर आम्हाला सगळ्यात जास्त खर्च करावा लागत असेल तिथंसुद्धा, तर नक्की मग काय उपयोगाचा? गेले अनेक वर्ष आमच्यावर अन्याय होतो आहे, शैक्षणिक अन्याय होतो आहे, अधिक अन्याय होतो आहे. आम्हाला गुणवत्ता असून पण पाठीमागं राहावं लागतं असं विद्यार्थ्यांनी सांगितलं. एकूण या आंदोलनाची पुढची दिशा कशी राहील, पुढचा लढा कसा राहील? 2017 जगाला दिशा देणारे 56 मोर्चे झाले होते, ज्याच्यामध्ये लाखो लोक मराठा समाजातील सहभागी झाले होते. मात्र त्या मोर्चाला नेतृत्व नव्हतं, परंतु क्रांतीसूर्य मनोज जरांगेसारखं एक निस्वार्थी आणि अतिशय अभ्यासू आणि सामान्य कुटुंबातलं एक नेतृत्व निर्माण झालेलं आहे आणि ज्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील मराठा समाजानं 100% विश्वास ठेवलेला आहे. त्याच्यासाठी जीवसुद्धा द्यायला मराठा समाजातली लोकं कमी करणार नाहीत आणि त्यांच्या उपोषणामुळंच सरकारनं त्यांच्याशी चर्चा करून आता 2 महिन्याची मुदत मागितलेली आहे. 24 त्यांना दिलेली आहे, 2 तारखेपर्यंत काहीतरी निर्णय होईल. जर निर्णय 2 तारखेपर्यंत झाला नाही तर
तोपर्यंत ते संपूर्ण महाराष्ट्रातला राहिलेला दौरा पूर्ण करतील, आणि जर आरक्षण नाही मिळालं तर मात्र आम्ही कमीत कमी 4 ते 5 कोटी मराठे मुंबईमध्ये उतरू आणि संपूर्ण देशाची जी आर्थिक राजधानी आहे तिचे सगळीकडून नाकेबंदी करू आणि या सरकारला वठणीवर आणल्याशिवाय मग मराठा शांत राहणार नाही, कारण मराठा हा आटके पार जाऊन झेंडा लावणारा हा मराठा आहे आणि तो महाराष्ट्रातलाच आहे, आणि मग ह्या मराठ्यांना मुंबईमध्ये जाऊन झेंडा लावायला काही अवघड होणार नाही। सरकारला वठणीवर आणायची भूमिका, जर आमच्या हक्काचं आरक्षण दिलं नाही, जर सरकारनं आमचा न्यायिक लढा किंवा संसदेच्या मार्गाने जो लढा चालू आहे तो जर ऐकला नाही आणि आम्हाला न्याय दिला नाही तर सरकारला वठणीवर आणू अशी तीव्र भूमिका नानांनी मांडली। खरंच समाज मराठा समाजाच्या छातीत किंवा पोटात अतिशय धकधकते, त्याचे जे प्रश्न आहेत त्याचे जे अडचणी आहेत त्या घेऊन हा समाज खूप तीव्र पद्धतीनं आज रस्त्यावर आला आहे। आपण जरांगे पाटलांच्या माध्यमातून बघितलं, अवघा महाराष्ट्र आज गाव ना गाव या आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटताना आपण बघितलं। जरांगे साहेबांनी 2 महिन्याची मुदत सरकारला दिली।